नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात या स्पर्धेच्या युगा युगामध्ये आपल्याला एखादं यश मिळालं की आपण असं सुसाट धावायला सुरुवात करतो म्हणजे रोजचं आपलं रुटीन म्हणजे फक्त आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी धावणे एवढी एकच गोष्ट म्हणजे करिअरच्या मागे धावणं असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश आलं एखादा छंद असेल त्या छंदाच्या मागे नोक्री नोक्री तुम्ही लागता जर का यश यायला लागलं तर समजा नोकरी आहे नोकरीमध्ये तुम्हाला यश यायला लागलं किंवा पैसा भरपूर मिळायला लागला की तुम्ही इतकं धावायला लागता इतकं धावायला लागता की तुमच्या लक्षातच येत नाही आहे की तुम्ही तुमच्या शरीराला टॉर्चर करत असता कारण जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतो तेव्हा आपण कष्ट करायला मागे पुढे बघत नाही अगदी स्त्रियांचंसुद्धा मी सांगते घरात एखादं फंक्शन असेल तर त्यावेळेला त्या ते इतके कष्ट घेतात इतके कष्ट घेतात की त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही आपण किती शरीराला टॉर्चर करतोय आपल्या शरीरावर किती ताण येतो आहे खाण्याचं भान नसतं पिण्याचं भान नसतं नुसतं काम हे झाल्यावर ते ते झाल्यावर ते नुसतं काम करायचं आणि असं हे प्रत्येकाचंच चा असतं तर असं जेव्हा तुम्ही ताण घेता ना तेव्हा नक्की तो कार्यक्रम झाला की आपण आजारी पडतो पण ह्या स्पर्धेच्या युगामध्ये च्या नादाला लागून किंवा पैशाच्या मागे धावून आपल्या आपण जर का इतकं त्याच्या मागे लागायला लागलो तर एक ना एक दिवस नक्की आपल्या तब्ये तब्येतीला प्रॉब्लेम येतो मग एकतर डायबेटीस होईल किंवा हा हार्टचा प्रॉब्लेम होईल किंवा ब्लड प्रेशर वाढायला लागेल आणि अलीकडे मी माझ्या कमेंटमध्ये बहुतेक ठिकाणी सगळ्यांचं बघायला लागले तर त्यांना अँझायटी डिसऑर्डर आहे म्हणजे अस्वस्थपणा येतो एखादी गोष्ट करताना त्याच्या पाठीमागे लागायचं प्रचंड कष्ट करायचे यश तर मिळतच असतं कारण प्रयत्न केलेले असतात त्यामुळे परंतु त्याच वेळेला तब्येतीची हानी होत असते आणि तब्येत ही अशी आहे की तुम्हाला तिला जास्त ताणता येत नाही एक दिवस ती तुम्हाला झोपवतेच आणि मग त्यावेळेला आपला इतका काही वेळ पैसा फुकट जातो की इतकी आपण जी धावाधाव केलेली असते एखाद्या दे ध्येयाच्या मागे लागताना की ती ध्येय धावाधाव सगळी फुकट जाते म्हणजे जो पैसा आपण मिळवलेला असतो तो, तो सगळा पैसा हा असा आपल्या तब्येतीसाठी किंवा आपल्या आजारपणात आपण घालवतो आणि त्यानंतर पुन्हा पूर्वीचा उत्साह यायला खूप मध्ये काळ निघून जातो आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी बऱ्याच महिलांचे व्हिडिओज बघत असते डेली व्हीलॉग्स बघत असते स हा हे एक उदाहरण आहे बरं का हे सगळ्यांनाच लागू पडतो तर ह्या महिला सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन करतात सुरुवातीला हौशिनी ओपन करतात त्यानंतर त्यांना लक्षात यायला लागतं की आपले हे रोजचे डेली व्ही लॉग्स खूप लोकांना आवडायला लागलेले आहेत आणि मग अर्थात दिवस मग त्याच्यासाठी कंटेंट क्रिएट करावा लागतो निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात बाहेर जावं लागतं आणि त्या ठिकाणी मस्त हसावं लागतं छान दिसावं लागतं आनंदी राहावं लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण आपल्या शरीरावर किती ताण देतो बरं हे नुसतंच करून उपयोग होत नाही तर दिवसभर जे फोटो शूटिंग केलेलं असतं त्याचं बसून एडिटिंग करायचं आणि अपलोडिंग करायचं आणि दुसऱ्या दिवसासाठी व्हिडिओ तयार करायचा बहुतेक यूट्यूबर्सना मला वाटतं की रात्री झोपायला हे दोनच वाचतात हे सगळं करून झोपायचं म्हणजे कारण दिवसभराचे शूटिंगचे जे छोटे 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 तुकडे असतात ते जोडायचे आणि त्यानंतर तो एकत्र एक व्हिडिओ तयार करायचा दिवसभराचं दोन तीन तास झालेलं असतं त्याचं कट करून कुठेतरी पंधरा मिनटं दहा मिनटं असं छोटं करायचं ते कटिंग एडिटिंग कटिंग एडिटिंग, एडिटिंग पुन्हा बघायचं आणि ते व्हिडिओ सेव्ह करायचा व्हिडिओ अपलोड करायचा आणि मग तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसत असतो पण ह्या सर्वाचा त्या प्रत्येक यूट्यूबरला एक आनंद असतो की लोकांना आवडतं आहे लोकांना आवडतं आहे आणि ती यूट्यूबर हे सर्व करत असते मी पुरुषांचे किंवा मुलांचे जे व्हिडिओज बघितले ते असे आजारी पडताना मी बघितलेले नाही आहेत कारण की त्यांना घरचा ताण नसतो स्त्रियांना घरचा ताण असतो तरुण मुली जे करतात त्यासुद्धा अशा पॅशन असतं त्यांच्यामध्ये परंतु त्या अशा आजारी वगैरे पडत नाहीत कारण की त्यांना असा घरचा ताण नसतो घरची जबाबदारी नसते पण ज्या माझ्या महिला मैत्रिणी मा ज्या करतायत यूट्यूबर्स देशातल्या परदेशातल्या सर्व सर्व भाषांमध्ये त्या इतक्या हौसेने दिवसभर करत असतात त्यांना असं वाटत असतं की आपले आपल्याला पैसे खूप छान मिळत आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा आणि त्यांचा उत्साह वाढतो कारण पैसे थोडे मिळाले तर माणूस म्हणतं जाऊ दे एवढ्यासाठी कुठे हे करायचं पण पैसे खूप छान मिळायला लागतात आणि खूप छान पैसे मिळायला लागले भरपूर पैसे मिळायला लागले की माणसाला असं वाटतं अरे आता हे भरपूर 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 पैसे असे वाढतच जावे कारण आपण आपल्या मे मनाला लिमिट घालू नाही शकत की एवढे पैसे मिळाले की बास नोकरीमध्ये कसं होतं की दर महिन्याला तेवढेच पैसे मिळत असतात कितीही काम केलं तरी तेवढेच पैसे मिळत असतात परंतु हे स् स्वतः क्रिएट करणारे कंटेंट क्रिएटर्स जे असतात ज्याला मी यूट्यूबर म्हणते तर हे यूट्यूबर्स जास्तीत जास्त आपला पैसा वाढावा यासाठी जास्तीत जास्त चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी खूप कष्ट घेतात खूप प्रयत्न करतात आणि ते कष्ट आणि प्रयत्न करताना घरही सांभाळत असतात मुलांनाही सांभाळत असतात संसारही सांभाळत असतात सण वार स्वयंपाक पाणी सत झाडू उपोच लादी वगैरे सर्व गोष्टी या करत असतात आणि हे करताना त्यांच्या लक्षात येत नाही की आपण आपल्या शरीराला थकवतोय दमवतो आहे कारण विश्रांती घ्यायला यूट्यूबरला वेळच मिळत नाही हे डेली विलॉग जे करतात की नाही त्यांना वेळच मिळत नाही मी कितीतरी यूट्यूबर्सना बघितलं आहे की प्रेग्नंट असतात त्यावेळेला त्या इतक्या उत्साहा कितीतरी आहेत बरं निनिराळ भाषांमध्ये हीच हाल आहेत फारच कमी आहेत की ज्यांची प्रेग्नन्सी कॅरी ऑन झालेली आहे पण बऱ्याच जणींची प्रेग्नन्सी ही अतिउत्साहामुळं डिस्टर्ब झालेली आहे तर त्याला कारणीसुद्धा कारणीभूतसुद्धा हेच आहे की प्रचंड कष्ट करायचे हौस मौज करायला जायचं आणि ज्या ज्या वेळेला जी जशी जशी, जशी विश्रांती घ्यायला पाहिजे तशी ती घ्यावीच लागते शरीराला नाहीतर शरीरा शरीर थकत जातं आणि त्याचे परिणाम आपल्याला जाणवतातच मी कितीतरी यूट्यूबर्स बघायला लागले की सुरुवातीला काही महिने खूप छान करायला लागतात अगदी सिल्वर बटनसुद्धा घेतात आणि त्यानंतर धडाधड धडाधड आजारी पडायला सुरुवात होते कारण की त्या सिल्वर बटन मिळवेपर्यंत जो काही काळ गेलेला असतो त्या काळामध्ये वेळेवर खायचं नाही वेळेवर झोपायचं नाही आणि रात्र रा उश रात्री उशिरापर्यंत जागून त्या स्क्रीनसमोर मोबाईल असेल नाही तर लॅपटॉप असेल त्या लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर बसायचं आणि ते आपलं काम करायचं त्या मोबाईलच्या स्क्रीनचासुद्धा खूप त्रास होत असतो डोळ्याला शरीराला आणि आपल्या मानसिक हेल्थवरतीसुद्धा खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे काय होतं की हे शरीरामध्ये बदल होत जातात बिघाड होत जातात मी हे यूट्यूबर्सचं फक्त एक उदाहरण घेतलं तसं सगळ्यांचंच आहे एकदा का ती यशाची ओढ लागली आणि पैशाची झिंग चढली ना की माणसाला थांबताच येत नाही कुठेच थांबता येत नाही त्याला असं वाटतं मी आणि 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 मी एक घर घेतलं आता दुसरं घ्यावं आता तिसरं घ्यावं मग बंगला घ्यावा मग गाडी घ्यावी छोटी गाडी घेतली मग मोठी गाडी घेतली मग आणि एक्सपेन्सिव कार घेतली मग आता जरा सफिरावं मग जवळजवळ गावाच्या जवळजवळ म्हणता म्हणता मेट्रो सिटीज होतात मोठे मोठे लांब लांब ट्रिप्स काढल्या जातात आणि नंतर फॉरेन ट्रिप्स काढल्या जातात आणि हे सर्व करायचं म्हटलं तर प्रचंड दगदग सहन करावी लागते आणि ही दगदग सहन केल्यानंतर शरीर आजारी हे पडतंस मी हे एस्पेशली मी गृहिणींना हे सांगते आहे जी तरुण मुलं आहेत पुरुष आहेत किंवा तरुण मुली आहेत त्यांच्यावरती हा परिणाम फारसा होत नाही त्या करतच राहतात राता। एकतर त्यांचं वय असतं पण स्त्रियांचं तसं नसतं स्त्रियांचं वाढत जाणारं वय वाढत जाणारा संसाराचा व्याप जबाबदारी आणि त्यामध्ये ही यूट्यूबची पडलेली जबाबदारी यामध्ये त्यांच्या शरीराची खूप हानी व्हायला लागते तब्येतीवर त्याचा फार परिणाम व्हायला लागतो आणि म्हणून मग मी तुम्हा सर्वच गृहिणींना सांगेन की ज्या यूट्यूबर्स आहेत नक्की तुम्हाला यूट्यूबमधनं खूप छान पैसा मिळतो तुम्हाला आनंद मिळतो लाईक्स मिळाले की तुम्हाला मस्त वाटतं लोक कौतुक करत असतात तुम्हाला खूप साऱ्या कमेंट्स मिळ येत असतात आपल्याला फार मस्त वाटत असतं आपल्याला पॅम्परिंग कोणतरी करतं आहे आपल्या कामाचं आपल्याला मोजमा आपल्याला कामाचं कौतुक कोणतरी करतं आहे ह्याचं आपल्याला ल खूप छान वाटायला लागतं आणि आपण आणि आणि धावायचा प्रयत्न करतो आणि समोरच्या व्यक्तीचं कसं असतं माहिती आहे का की सुरुवातीला तुम्हाला कामाने कामानेसुद्धा आनंद मिळत असतो सु सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला आणि तुम्हालासुद्धा आणि मग नंतर 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 तुमचीसुद्धा अपेक्षा वाढत असते म्हणजे कामाची अपेक्षा वाढत जाते कामाचा व्याप वाढत वाढवत जाता तुम्ही कारण की तुम्हाला पैसे जास्तीत जास्त मिळवायची एक हाव सुटत जाते त्याला आपण हावच म्हणूया ते पैसे दिसायला लागतात आणि तुम्हाला वाटतं मला बसल्या पैसे मिळतात मला घर असल्या पैसे मिळतात पण त्या घर बसल्या पैसे मिळण्यामध्ये किती प्रचंड स्वतःला तुम्ही टॉर्चर करताय शरीराला किती त्रास देताय किती दगदग करताय हे तुमच्या लक्षातच येत नाही इतरांच्याही येत नाही आणि तुमच्याही ही, ही गोष्ट लक्षात येत नाही आणि नक्कीच मग तुम्ही आजारी पडत राहता काही वेळेला सारखं सारखं आजारी पडता कारण की तुमची इम्युनिटी कमी व्हायला लागते शरीर सारखंच आजारी पडायला लागतं जरासं हवा बदल झालं आजारी पडतं जरासं बाहेर खाणं झालं आजारी पडायला लागता तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी सुरुवातीला सुरू होतात झोप कमी होते ॲन्झायटी व्हायला लागते अस्वस्थता व्हायला लागते आणि करूया आणि करूया काय काय करूया असं सारखं व्हायला लागतं आणि मग त्याचा तुमचा हार्टवरती प्रेशर यायला लागतं पाल्पिटेशन व्हायला लागतं वरचे वर घाम यायला लागतो कधी कधी डोकंसुद्धा दुखायला लागतं तुमच्या लक्षात येत नाही आणि तुमची ह्या सर्वामध्ये भूक कमी कमी होत जाते आणि ह्या सर्व न लक्षात येणाऱ्या गोष्टी तुम्हाला घडायला लागतात आणि यामध्ये तुम्ही वरचेवर मेकअपचा वापर सुरुवात करता कारण की तुम्हाला छान दिसायचं असतं आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त मेकअप वा वाप वापरायला लागता आणि सुरुवातीचा तुमचा जो फ्रेश आणि तजेलदार चेहरा असतो तो त्या मेकअपच्या मागे लुप्त होतो तुम्हाला रोजच मेकअप करावा लागतो तुमचे सुरुवातीचे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ जर का बघितले तर सर्वांचेच लक्षात येतात की सुरुवातीचा चेहरा खूप जास्त चांगला होता आणि आता मेकअप करून खूप छान आहे जास्त चांगला आहे कारण की मेकअपची सवय लागते त्या त्वचेला आणि जेव्हा तुम्ही मेकअप्स वरसेवर करायला लागतात तेव्हा तुमच्या त्या चेह चेहऱ्याच्या त्वचेमधूनसुद्धा केमिकल्स आतमध्ये शोषले जातात आणि ते तुमच्या रक्तामध्ये मिसळत असतात आणि तुमचा त्याच्या तब्येतीवर परिणाम होत असतो हिमोग्लोबिन कमी होत असतं कॅल्शियम कमी होत असतं व्हिटॅमिन डी तर तुमचं कमी होतंच कारण तुम्ही घरातच बसून राहता तुम्हाला बाहेर जाताच येत नाही कारण की बाहेर जाण्यासाठी तुमच्याजवळ वेळच उरत नाही आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा सुद्धा एन्जॉय करण्याच्याऐवजी तुमच्या हातामध्ये असतो कॅमेरा म्हणजे तुमचं मन जे असतं ते सतत म्हणजे सतत त्यामध्येच गुंतून राहतं आणि तुम्हाला हळूहळू ॲंग्झायटी व्हायला लागते किती व्ह्यूज आले किती व्ह्यूज आले किती लाईक्स आले किती लाईक्स आले आज माझे किती डॉलर्स जमा झाले आज माझे किती डॉलर्स जमा झाले हा तुम्हाला सारखासारखा ही ॲंगझायटी व्हायला लागते हे तुम्ही बघायला लागता आणि जे काही तुम्ही मिळवतायत तोसुद्धा तुमचा आनंद निघून जातो तुम्ही मनामध्ये लक्षात घ्या किंवा स्वतःच बघा तुम्हाला सुरुवातीच्या महिन्यात किती मिळाले आणि आता तुम्हाला किती मिळत आहेत सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा पैसे जेवढे मिळाले तेवढा तुम्हाला केव्हा किती आनंद होता आणि आता तुम्हाला खूप जास्त पैसे मिळत आहेत पण तुम्हाला आनंद किती आहे तुमचं तुम्हीच हे सर्व बघा खास गृहिणींना मी हे सांगते की गृहिणी आणि ज्या यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी आजचा माझा हा व्हिडिओ होता कारण की खूप साऱ्या वि यूट्यूबर्स आहेत त्या खूप कष्ट करतात प्रचंड कष्ट करतात दगदग करतात त्यांना दुसऱ्यांना आनंद देतात त्यांना त्या स्वतः आनंदी आहेत असं दाखवतात चेहऱ्यावरती परंतु त्यांचं शरीर नक्कीच स्वस्थ नाही आहे किंवा स्वस्थ नसतं यासाठी स्वतःची आधी काळजी घ्या कारण की एखाद्या दिवशी असा मोठा सेटबॅक बसतो की सगळं मिळवलेलं आपण क्षणामध्ये घालवून बसतो म्हणजे आपली तब्येत म्हणा किंवा त्यामध्ये जेवढं काही मिळवायचं ते पटकन पैसेही आपले वाया जातात जर का तुम्ही ॲडमिट वगैरे झालात तर तर यासाठी स्वतःची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या खाणं पिणं वेळेवर करा आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की आपल्या तब्येतीला काही त्रास आहे त्या दिवशी तुम्ही शांत बसा दहा पंधरा मिनटाचे व्हिडिओ करता त्याच्याऐी जा दोन मिनटाचा अडीच मिनटाचा व्हिडिओ केला तरी तुम्हाला एखादा आकर्षक व्हिडिओ जर का केला तरी लोकांना आवडतो कारण की तुमची शैली लोकांना आवडलेली असते बोलायची शैली आवडलेली असते तुमचे व्हिडिओज आवडत असते तुमची जी लाईफस्टाईल लोकांना आवडत असते आणि ही एक तुमची फॅमिली असते त्यामुळं ते तुमचं तुम्ही जरी दोन मिनटाचा जरी व्हिडिओ केला तरी त्यांना छान वाटतं कारण की डेली सोप्स जसे असतात टी व्हीवरती तसा प्रकार आहे हा यूट्यूब म्हणजे डेली सोप आहे ते तर ज्या दिवशी वाटतं तुम्हाला त्या दिवशी खूप मोठे व्हिडिओ करा ज्या दिवशी कमी व्हिडि करावं असं वाटतं ज्या दिवशी तब्येत साथ देत नसेल त्या दिवशी जरूर छोटा का होईना व्हिडिओ करा कारण की तुम्ही इतके दिवस घेतलेले जे कष्ट असतात जर का तुमची गॅप पडली तर मग ते कष्ट तुमचे वाया जातात कंटिन्युटी तुमची जाते अल्गावरिदममध्ये तर त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज तो दोन मिनटाचा अडीच मिनटाचा व्हिडिओ टाकलाच पाहिजे आणि टाकावाच मी तर एकदा हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि मग आता मला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला मी निघाले होते तर तेव्हा मी काय केलं मला आता ॲडमिट झाल्यावरती मला माहीत होतं की मला लगेचच्या लगेच काय हातात मोबाईल घेता येणार नाही म्हणून मी तिथे बाहेर कन्सल्टिंगमध्ये बसलेले असताना दुसऱ्या दिवसात दोन दिवसाचे पुढच्या असे व्हिडिओ एडिट माझ्याजवळ केलेला होता तो मी लावून टाकले आणि मग त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेले आणि माझ्या लक्षात आलं की तिथे गेल्यावरती एकदा सलाईन लावल्यानंतर माझा दुसरा हात माझा रिकामा होता किंवा सलाईनचं हातामध्ये मी असं धरून मी ते काम करू शकत होते मग त्यावेळेलासुद्धा जेव्हा सलाईन काढलं माझं त्यावेळेला मधल्या काळामध्ये पटकन एक मी दोन अडीच मिनटाचा आज मला काय त्रास झाला आणि त्यासाठी मला डॉक्टरांनी काय खायला प्यायला सांगितलं ट्रीटमेंट काय दिली याच्यापेक्षा सुद्धा डॉक्टरांनी मला काय खायला प्यायला सांगितलं आणि त्यामुळे मला आता कसं वाटतंय असे छोटे 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 मी हॉस्पिटलमधले जवळजवळ सातही दिवस मी हॉस्पिटलमधले असे व्हिडिओ टाकले आणि खूप म्हणजे खूप लोकांना ते सुद्धा आवडलं म्हणजे त्यावेळेला तर ॲक्च्युली अंघोळही केलेली नसती केस सगळे असे भर्र पसरलेले होते चेहरा तर काय काळपट होता कुठले तरी घाणेडे क म्हणजे कसले तरी ते कपडे होते अंगावरतीसुद्धा चेहऱ्यावरती रया नव्हती पण तरीसुद्धा तसे केलेले व्हिडिओज जे होते त्या ठिकाणी लाईट होता नव्हता तेसुद्धा लोकांनी व्हिडिओज माझे बघितले कारण की आपल्यावरती लोकांचं प्रेम असतं त्यामुळे मी ह्या सर्व यूट्यूबर्सना सांगेन की तुम्ही गॅप घेऊ नका अहो मी काही काही यूट्यूबर्सना बघितलेलं आहे ऑपरेशनला चाललेल्या आहेत अगदी तिथपर्यंत ऑपरेशनला जाईपर्यंत त्या शूटिंग करतात आणि पुन्हा आऊट आल्यावरती म्हणजे बाहेर आल्यावरती शुद्धीवर आल्यावरती पुन्हा एक छोटासा कौगिना व्हिडिओ टाकतात काय आहे काही नाही तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की ही आहे आपला यूट्यूब हा एक जॉब आहे त्यामुळे त्याच्यामध्ये रजा घेतली तर तुमचंच नुकसान होत असतं त्यामुळे रजा घेऊ नका छोटासा व्हिडिओ टाकत जा आणि जर का तुम्हाला झोपावंसं वाटलं तर झोपायचं काम करावं असं वाटलं तर करायचं थोडं करायचं जास्त नाही करायचं आपण आपल्याकडनं खूप जास्त अपेक्षा वाढवतो आणि त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो आणि परिणाम आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या यशावरती अशा आपल्या प्रगतीवरतीसुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि शेवटी आयुष्यात हेल्थ इज वेल्थ म्हणजे आपली तब्येत असेल तर सगळ्याचा आपल्याला उपयोग आहे हीच आपली श शरीर संपत्ती हीच आपली खरी संपत्ती आहे त्यामुळे तिला सांभाळून ठेवा ते आहे तर तुमच्या चेहऱ्यावर ते जे आहे ते आहे तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आता हॉस्पिटलमधला किंवा आजारपणातला रडका चेहरा कशाला दाखवायचा तोही दाखवा त्यात काय ते रिॲलिटी आहे ते, ते सुद्धा तुम्ही लोकांशी तसं बोलू शकता की नाही आज माझ्या पोटात दुखतंय नाही माझं डोकं दुखतं ई तापालाय काय करू हे तुम्ही बोलू शकता कारण की हे डेली सोपं आहेत आणि ते लोकांना आवडतात आणि लोकांशी शेअर करत जा कारण की त्यांनाही असं वाटत असतं अरे आज मला काहीच करावं असं वाटत नाही आज मला भूक लागत नाही आहे तर काय करावं तर तुम्ही जेव्हा तुमचा अनुभव शेअर करता तेव्हा लोकांच्या लक्षात येतं अरे आत्ता सगळीकडेच हे असं व्हायला लागलेलं आहे वाटतं बऱ्याच वेळेला व्हायरल इन्फेक्शन सगळीकडे असतं आणि अशा वेळेला आपण असे जर का आपले अनुभव शेअर केले की लोकांच्या लक्षात येतं अरे आत्ता सगळीकडेच हे व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतो भई आज काही करावंच वाटलं नाही आज अंग खूप दुखलो म्हणून मी झोपले काही औषध घेतलं नाही किंवा असा असा एक काढा घेतला तर त्यावेळेला लगेच त्याच्या खाली कमेंट पडतात होय मलाही असंच झालं मलाही असंच झालं मलाही असंच झालं त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की छोटे छोटे असले तरी व्हिडिओ टाका गॅप करू नका पण स्वतःच्या शरीराला त्रास देऊ नका ताण टाकू नका कारण बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे का आपलं आपल्याला असं वाटतं जाऊ दे हे कुठं माझा जॉब आहे किंवा मला बाहेर जाऊन कुणाला ह्याची मस्टरवर सही करायची जाऊ दे मी सुट्टी घेते असं काही वेळेला आप आपल्याला वाटतं आणि एक दिवस तुम्ही सुट्टी घेतली की दुसऱ्या दिवशीही तुम्हाला सुट्टी घ्यावी लागते तर त्यामुळे नक्की मी तुम्हाला सांगेन की नेहमी सातत्य ठेवा कारण तुम्ही प्रयत्न करून इथपर्यंत आलेले असता त्यामुळे सातत्य ठेवा नाही तर तुम्ही एक पाऊल पुढे जायच्याऐवजी दहा पाऊल मागं येत असता तर मात्र जेव्हा तुम्ही पुढे पुढे जात असता तेव्हा हळूहळू हळूहळू जायला पाहिजे जर का तुम्ही पळत पळत धावत पळत जायचा प्रयत्न केला तर पुढे तुम्हाला नक्की थांबावं लागतं हे ध्यानात ठेवा धन्यवाद